वेलकम टू ॲम्बिशन आय क्यू. आज आपण काय करणार आहोत, जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे त्यामधील एक टॉपिक आहे, त्याचं नाव आहे द डेझी. ह्यावरील जे काही एक्सप्लेनेशन आहे ते मी आज तुमच्यासमोर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर काय झालेलं होतं, द डेझी, डेझी हे एक फुल आहे आणि त्याबरोबरच काही येथे डिस्कशनमध्ये आलेले आहेत, प्युनीज आहेत, टुलिप्स आहेत आणि लार्क नावाचा पक्षी आहे, रोज आहे, हे सगळ्यांचं संभाषण या पाठामध्ये करून दिलेलं आहे. मग काय होतं, एक फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसमध्ये ज्या गार्डनमध्ये खूप सारे असे फुले आहेत, तिथे खूप सारे पक्षी आहेत आणि ज्या फार्म हाऊसमध्ये जे गार्डन आहे तर त्याला काय केलेलं आहे, एक चारूबाजूने लाकडाचे कुंपण आहे, मग त्याच्या बाजूला एक झरा वाहत आहे आणि तिथे जे काय हे आपले जे डेझी फूल आहे ते उठलेले आहे. ते डेझी फुलाचं वर्णन करताना लेखक म्हणतात की जे डेझी जे फूल आहे ते पिवळसर रंगाचे फूल आहे आणि त्याच्या जे पाकळ्या आहेत त्या पाकळ्या कशा आहेत, एकदम शुभ्र असं, जसे सूर्यकिरण जसे त्यांच्या पेटल्सवर किंवा पानावर किंवा त्याच्या कळावर पडतात तेव्हा ते एकदम आनंदित होतात आणि उत्साहित होतात आणि चमकल्यासारखे ते वाटत असते. मग काय झालं, आज डेझीला, आज सोमवार आहे परंतु डेझीला काय वाटत होते की आज रविवारच आहे. जशी रविवारी जी शाळेला सुट्टी असलेली पोरे जशी आपल्या घरामध्ये आनंदित राहतात, सुखी राहतात, समाधानाने राहतात, खेळतात, बागडतात, खूप आनंदी असतात, तसेच आज जे डेझील आहे ते वाटत आहे. परंतु तो डे कुठला आहे, तो मंडेचा दिवस आहे, तो सोमवारचा दिवस आहे. ती खूप भाग्यशाली स्वतःला फील करत असते, असाच आनंद आपल्याला मिळत असतो. हो, तिला खूप आनंद झालेला होता, ती खूप आनंदी होती, तिला खूप भाग्यशाली असं वाटत होते. मग त्याच क्षणी काय झालं, एक लार्क नावाचा जो पक्षी आहे तो तिथे आला आणि तो गोड गोड गाणी गायला लागला. ते गाणे ऐकूनही त्याला खूप हॅपी फील झाली, ती खूप आनंदी झाली, तिला खूप अविस्मरणीय असा अनुभव तिच्या मनाला आलेला होता. ती खूप आनंदी होती, तिला कोणत्याही प्रकारचा आता गरीबपणा वाटत नव्हता. ती स्वतःला अशी फील करत होती, ती जी डेझी फूल आहे ती स्वतःला अमीर आहे असं फील करत होती, म्हणजे त्याच्या मनामध्ये ते चाललं होते. मग काय झालं, इथं तुलिप्स आणि प्युनीज आहेत, त्यांची जे वैशिष्ट्य आहे, त्यांचे गुणधर्म आहे ते किंवा त्यांचं वर्णन करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. जे तुलिप आहे त्यांचा खूप रंग भारी आहे, त्यांचा वाससुद्धा खूप सुगंधी आहेत, खूप आकर्षित आहेत, खूप मोठे मोठे आहेत, परंतु ते काय ते गर्विष्ठ आहेत, खूप अभिमानी आहेत, ते स्वतःचा त्यांचा मीपणा त्यांच्याकडे खूप आहे, ते खूप असे गर्विष्ठ आहे. ते तिथे ते काय करतात, ते रोज आहे जे गुलाब आहे त्यांना कमीपणा आणण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात, त्या गुलाबाला कमीपणा आणण्याचा नेहमी त्यांना डावलण्याचा प्रयत्न ते करत असतात. तेव्हाच डेझीला खूप हे वाईट वाटतं, कारण डेझीचं कसं असतं, खूप मन जे आहे ते शांत स्वभावाचे आणि स्वच्छ असं मन होते, ती सर्वांना समानतेने बघत असते, खूप समानतेने वागणूक देत असते. डेझीला काय वाटत असतं, तो जो लार्क पक्षी आहे तो तुलिप आणि प्युनी जवळ यावं, त्यांच्यासोबत खेळावं, त्यांच्याबरोबर उडत जावे, त्यांच्या भोवती फिरावे आणि ते बघत राहावे, म्हणजे डेझीने ते बघत राहावे असे तिला वाटत असते. परंतु काय ते होतं, एके दिवशी जो लार्क पक्षी आहे तो गाणे गात 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 काय करतो, तो डायरेक्ट तिच्या जवळ येतो, कुणाच्या, डेझीच्या जवळ येतो आणि त्याच्या भोवती तो घटे मारायला सुरुवात करतो किंवा फेऱ्या मारायला सुरुवात करतो. त्यावेळी ती खूप आनंदी होते, खूप त्याला प्रसन्न झाल्यासारखे होतो. मग त्यावेळी काय करतो, लार्क पक्षी तिच्यासाठी स्वतः एक गाणं गातो, खूप छान असं गाणं गावतं, ती खूप आनंदित होती, तिला एक किस करतो, तिच्या कळ्यांवर तो किस करतो, त्यावेळी ती खूप आनंदित होती, त्याला खूप आनंदी झाल्यासारखं होतं. हा अविस्मरणीय क्षण होता. ती आधा एक तास तर ती पानावरही नव्हती, इतकी ती मग्न झालेली होती. जे डेझीचं जे हार्ट होते ते गोल्डन होते आणि त्याचं
कळ्या आहेत त्या कशा होत्या, ते सिल्वर ड्रेस होत्या, असं गुणधर्म किंवा असं वैशिष्ट्य कोण वर्णन केलेलं आहे, जे लेखक आहेत त्यांनी हे त्यांचं वर्णन केलेलं आहे. ते मग लाड पक्षी त्याच्या भोवती फेऱ्या मारतोय, त्याला पाहून त्याला खूप आनंद झालेला आहे. जेव्हा हे तुलीप आणि प्युनीज हे ह्या गोष्टी पाहतात तेव्हा त्या खूप रागावतात, खूप चिडलेले असतात. लेखक इथं म्हणतो जर त्यांना बोलता आलं असतं तर त्याने जे डेझी फुल आहे त्याला खूप झाडलं असतं, खूप लेक्चर दिलं असतं, असं गमतीतच जो लेखक आहे तो म्हणत असतो, म्हणजे त्याने असा उल्लेख केलेला आहे. परंतु डेझीला काय खेद वाटतो, कारण ह्या जे टुलिप्स आहे प्युनीज आहे ह्या कशा आहेत, खूप आकर्षित आहेत, खूप सुंदर आहेत, परंतु यांचे जे मन आहे ते खूप बारीक आहे, त्या खूप कंजूस आहेत, ते कोणालाही आवडणार नाही. त्यामुळे लाल पक्षीसुद्धा त्यांच्याकडे न जाता ते डेझीकडे जाणे तू खूप त्याने पसंद केली. मग काय झालं, एक प्रसंग घडला थोड्या वेळाने. काय झालं, एक मुलगी जे टुलिप्स आणि ट्युनीज आहे यांच्याकडे आली आणि आपल्या कैचीने काय केली, ते कट करायला सुरुवात केली, फुले काढून घ्यायला सुरुवात केली. हे पाहिल्यावर डेझीला खूप भीती वाटली, ती खूप भीतीने घाबरलेली होती. ती मग स्वतःलाच विचार करते, देवाने मला जसं बनवलं आहे ते ठीकच आहे, मी खूप सुंदर नाही, हे माझ्यासाठी चांगलंच झालंय, नाहीतर माझाही हाल ह्या ट्युनीज आणि तुलीप या जे फुले आहेत त्यांच्यासारखी झाली असती. मग काय होतं, रात्री ती खूप त्या गोष्टी तिच्या मनात चाललेल्या होत्या. मग ती काय कंटाळून आपल्या पाकळ्या बंद करते आणि त्या पक्ष्याची लाल पक्ष्याच्या आठवणीत आणि सूर्यकिरणे उगवण्याच्या भेटीवर कधी उगवतील याची वाट पाहत त्याने ते झोपी गेली. मग जेव्हा सकाळ सकाळ ती उठली तेव्हा काय झालं, थंड वारा तिच्या पाकळ्यांना वाहून येत होता, जे सूर्यकिरण होती ती जवळ येत होती, त्याला स्पर्श करून जात होती, लाल पक्ष्याचा आवाज ही ती ऐकत होती. परंतु ह्यावेळी जो लाल पक्षी आहे तिचा जो आवाज आहे तो खूप दुःखी असलेला असा वाटतो. त्यावेळी डेझीला खूप भीती वाटते, काय झालं, असं काय कोणती गोष्ट तरी तिच्या त्याच्यासोबत घडलेली नसेल का. मग त्यावेळी डेझीला कळते की काय झालेलं आहे, जो लाल पक्षी आहे तो फार्म हाऊसच्या जो पिंजरा आहे त्यामध्ये तो बंदिस्त झालेला आहे, आणि तो बंदिस्त झालेला पिंजरा कुठे आहे, खिडकीच्या बाजूला आहे, आणि तिथूनच तो गाणी गात आहे. परंतु कसे दुःखी स्वरामध्ये गाणी गात आहे, जो पक्षी आहे तो खूप दुःखी झालेला आहे. त्याला जे ढगामध्ये वावरणे आहे तिचं आणि मेज जे कॉर्नचे झाडे आहेत किंवा जे वनस्पती आहे किंवा जे पीक आहे त्यामधून त्याला आता फिरता येत नव्हते, तो खूप दुःखी झालेला होता. मग अशीच गोष्ट ही पुढे गळत चाललेली होती. दुसऱ्या दिवशी काय झाले, तीन मुले त्या बागेमध्ये आले. मग त्यांनी काय केलं, आपले जे घरटे आहेत त्याला चौकोनी आकाराचे गवत कापून ते खाली त्याला बसण्यासाठी करायचं म्हणून कापून घेण्याची इच्छा दर्शवतात. त्यावेळी एक पोरगा काय म्हणतो, हा बघ डेझी फुल आहे, याला आपण कापून टाकूया. हे ऐकल्यानंतर डेझी खूप भीते, तिला वाटतं आता आज आपण मेलोच. परंतु तसं न करता काय झालं, दुसऱ्या मुलग्याने त्याला थांबवलं, हे एक बसते तस कट कर नको, ते खूप चांगलं वाटेल, त्याच्याऐवजी जे गवत आहे ते चौकोनी काप आणि ते आपण आपल्या पिंजऱ्यामध्ये घेऊन जाऊ. मग त्यावेळी डेझी खूप प्रसन्न होते, खूप आनंदित होते. मग ते काय करतात, ते पोरं ते गवत आणि जे डेझी फुल आहे त्याला पिंजऱ्यामध्ये घेऊन जातात, त्याचे अरेंजमेंट करतात. परंतु लाल पक्षी जो आहे तो अजूनही ओरडत आहे, भयावह त्याची परिस्थिती झालेली आहे, त्याला खूप तहान लागलेला आहे, त्याला तहान भागवायची आहे, परंतु त्याला पाणी मिळत नव्हतं, खूप तो तहानलेला आहे. तो चोच आपली त्या पिंजऱ्याच्या कडांना तो तडफडत आहे, त्याला धक्के मारत आहे. मग अशातच काय झालं, डेझी फुल त्याच्या जवळ आलेले आहे, परंतु जे लाल पक्षी आहे त्याला माहीत नव्हतं की ते फुल आपल्या जवळ आहे. मग तो लाल पक्षी काय करतो, टोचेने त्या गवताच्या मातीमध्ये चोच घालून त्यातले जे
आधारात आहे ते शोषून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातून थोडी फार त्याला पाणी भेटलं आणि तो उत्स्फूर्त असा झाला आहे. त्याला प्रसन्न झाल्यासारखे वाटले, परंतु तितके पाणी पुरेसे नव्हते. त्याची तहान भागवणे शक्य नव्हते. मग तेवढ्यातच त्याने डेझी फुलाला पाहिले. ते पाहिल्यानंतर त्याला खूप आनंदित झाला. तोही आनंद झाला, डेझी फुलही आनंदित झाला. परंतु थोड्या वेळाने तो पुन्हा ओरडायला लागला, कारण त्याला पाण्याची गरज होती. जर खूप ओरडत होता, तहानलेला होता, अशा वेळी लार्क हा पक्षी पाणी त्या डेझी फुलाकडून तिच्या कळ्या तोडून तो पिऊ शकला असता, परंतु तो पिला नाही, कारण त्याने ती मैत्री निभवली. त्याला मैत्री निभवायची होती. यावेळी डेझी फुलालाही काही बोलता येत नव्हते, कारण ते बोलत असते तर त्याने काहीतरी प्रतिक्रिया तिथे व्यक्त केली असते. मग काय झालं, असं ओरडून ओरडूनच तो जो लाल पक्षी आहे त्याने तिथेच जीव सोडला. मग सकाळी उठल्यानंतर डेझी फुलाने बघितले की तो जो पक्षी आहे तो तसाच मरण पावलेला आहे. त्यावेळी दोन पोरं येतात. ते काय करतात, त्याचा जो पक्षी आहे लाल पक्षी, त्याचा साईडच्या गार्डनच्या साईडला एक खड्डा पाडून त्याचा अंत्यविधी करतात. त्याला पुरतात, त्याच्यावर पुरे ठेवतात, आणि जो गवत आहे आणि जे फूल आहे ज्यावर डेझी फूल होतं त्याला काय केलं, माखलेल्या हायवेवर ते टाकून दिलं. अशा प्रकारे डेझीचाही तिथे मृत्यू झाला, तिथे ती मरण पावली. होप सगळ्यांना द डेझी हे जे रॅपिड रीडिंग आहे हा पाठ कळाला असेल. जर कळाला असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.